लेकिन दूसरा चरण कि एक गाय एक एकड़ का हमारा दर्शन है, आपको बोलना एक गाय एक एकड़ मिनिमम हमारा दर्शन है। पहले मैं वापस बता देता हूं कि बैक्टीरिया का भोजन कार्बन होता है, सिर्फ बैक्टीरिया डालेंगे इनिशियल परिणाम मिलेगा, लेकिन गोबर नहीं डाला परिणाम नहीं मिलेगा लंबा। एक गाय एकड़ का दर्शन हमारा क्या है, आपने तुवर दाल उगाई, अरहर दाल उगाई, मूंग उगाया, मूंगफली उगाया, कुछ भी उगाया, दाना बाहर बेचा, पत्ता तो निकलेगा ही। एक एकड़ में से कम दो गाय का पत्ता निकलता है कि नहीं, है ना? नहीं दूध देने वाला नंदी या नहीं दूध देने वाला गौ माता भी पत्ता खा के गोबर तो दे गए, गोबर फ्री में पड़ा कि नहीं? उसी गोबर को 2 फीट ऊंचा 2 फीट चौड़ा ये सब लाइन कर देना है, बड़ा ढेर नहीं करना है, छोटा ऐसा नीचे लाइन करना है, 2 फीट 2 फीट पहुंचा लंबा लाइन, कोई पेड़ की छांव में चलेगा, ग्रेट नेट के नीचे चलेगा, उसके ऊपर 50 लीटर बैक्टीरिया छिड़क देना है एक टन के ऊपर, फिर उसको नमी बना के रखना है गीला करके, 50 to 60 days 50 to 60 दिन में वर्मी कंपोस्ट जैसा खाद बन जाएगा ठंडी प्रोसेस में। तो ये उसका खुराक है और ये ठंडी प्रोसेस में खाद बनेगा। मित्रों समझ लीजिए कि अगर हम बोलेंगे कि भाई खाद नहीं डालना है तो नहीं चलेगा। क्यों नहीं चलेगा? क्योंकि हर बैक्टीरिया का भोजन कार्बन होता है वनस्पति के कृषि के विस्तार में। कार्बन कहां से मिलेगा? वनस्पति के कचरे से भी मिलेगा, जर्सी गाय के गोबर से मिलेगा, भैंस के गोबर से मिलेगा, उसमें कोई 50 कंपाउंड है, किसी में 100 है, किसी में 200 कंपाउंड है, फक्त देशी गाय माता के गोबर में ही 1200 कंपाउंड है, दुनिया में कहीं पर भी नहीं है। इसीलिए गोबर देशी गाय का चाहिए, वो बैलेंस फूड भोजन खिलाएगा पौधे को। तो ये गोबर चाहिए और देशी गाय के गौमूत्र में ही 5100 कंपाउंड है, विश्व में कहीं और भी नहीं है। तो सिर्फ और सिर्फ देशी गाय का ही गोबर क्यों लगना है, वो स्ट्रिक्टली फॉलो करना है। तो ये मुफ्त में पड़ गया तो ये शाश्वत कृषि जाएगी, मतलब टेम्पररी हमको चाहिए, जादू जैसा अभी परिणाम मिल गया, जादू दिख गया, अभी हम यही करेंगे, ऐसा नहीं करना, लंबा नहीं चलेगा, शाश्वत विकास करना है तो एक ही बात होगी, आज के बाद अगले साल और अच्छा परिणाम मिलना चाहिए, उसके अगले साल और अच्छा परिणाम मिलना चाहिए। तो आपकी अगली पीढ़ी को और अच्छी जमीन चाहिए तो मिनिमम गोबर एक का एक एकड़ का डालना ही डालना है। और अगर आप गांव में बड़ा ढेर करेंगे गोबर का, उसके अंदर हाथ डालेंगे तो गर्म होता है ना, वो गर्मी क्यों पकड़ता है, बहुत अंदर गर्म पकड़ के काफी कार्बन उड़ जाते हैं। जैसे ही दूध को गर्म करते हैं विटामिन B12 से लेकर 50% कंपाउंड उड़ जाता है, पास्चुराइज करेंगे काफी चीज समय जाता है, वैसे ही गोबर के 1200 कंपाउंड अगर बड़ा ढेर में गर्मी में पका है, धूप में पका है, तो बहुत कार्बन उड़ जाएगा। तो ये ठंडी प्रोसेस में कहीं छांव में करने की चीज है, तो ये आपको गोबर चाहिए ही चाहिए और ये मुफ्त में गोबर पड़ा है तो एक गाय एक एकड़ का हमारा मिनिमम दर्शन है। ಸಾವಯವ ಕೃಷಿಗೆ ಮುಖ್ಯ ಬೆನ್ನೆಲುಬು ಅಂದ್ರೆ ಗೋವು. ಆ ಈ ಗೋತೃಪ ಅಮೃತ ಗೋವಿನ ಸಗಣಿಯಿಂದಲೇ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅಂದ್ರೆ ನಾವು ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಮೊದಲಿಂದ ನಾವು ಸಾವಯವ ಕೃಷಿಕರು ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಅವಾಗ ನಮ್ಮ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಭೂಮಿಗೆ ಬೇಕಾಗುವಂತಹ ಬ್ಯಾಕ್ಟೀರಿಯಾಗಳು ಇದ್ವು, ಅದನ್ನ ಕೀಟನಾಶಕ ಬಳಸಿ ಎಲ್ಲ ಬಳಸಿ ಅವ್ರು ಹೋಗಿ ಅದನ್ನ ಮರಳಿ ಮತ್ತೆ ಕೃಷಿಗೆ ತರಬೇಕಂದ್ರೆ ಇದು ಗೋತೃಪ ಅಮೃತ ಜಲ ಆ ಬ್ಯಾಕ್ಟೀರಿಯಾಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಬಿಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಆಹಾರವಾಗಿ ಕಾರ್ಬನ್ ಬೇಕು. ಕಾರ್ಬನ್ ಅಂದ್ರೆ ಈ ಗಿಡಗಳ ಎಲೆಗಳು ಮತ್ತೆ ವನಸ್ಪತಿಗಳ ಎಲೆಗಳು ಮತ್ತೆ ಈ ದೇಶಿ ಆಕಳ ಸಗಣಿ. ಈ ದೇಶಿ ಆಕಳ ಸಗಣಿಯಲ್ಲಿ 1200 ಕಂಪೌಂಡ್ಸ್ ಇದೆ. ಇದು ಎಣ್ಣೆಯಿಂದ ಹೆಚ್ಚಿನ ಯಾವುದೇ ತರದಲ್ಲಿ ಈ ಕಂಪೌಂಡ್ಸ್ಗಳು ಇಲ್ಲ. ಇದು ಮಾತ್ರ ದೇಶಿ ಆಕಳ ಸಗಣಿಯಲ್ಲಿ 1200 ಕಂಪೌಂಡ್ಸ್ಗಳು ಇದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾಗುವಂತ ಪೋಷಕಾಂಶಗಳು ಯಾವ ತರ NPK ಇರಲ್ಲ ಅದೇ ತರದ 1200 ಕಂಪೌಂಡ್ಸ್ ದೇಶಿ ಆಕಳ ಮಜ್ಜಿಗೆ ಸಗಣಿಯಲ್ಲಿದೆ. ಸಗಣಿಯನ್ನ ನೀವು ಯಾವ ತರ ಕಂಪೋಸ್ಟ್ ಮಾಡ್ಬೇಕೆಂಬುದು ಎರಡನೇ ಸ್ಟೆಪ್ ದ ಒಂದು ಕ್ರಮ ಸರ್. ಯಾಕೆ ಅಂದ್ರೆ ಇದು ಸಗಣಿ, ದೇಶಿ ಆಕಳ ಸಗಣಿನೇ ಬೇಕು, ಬೇರೆ ಯಾವುದು ನಡೆಯಿಲ್ಲ, ದೇಶಿ ಆಕಳದ ಈ ಸಗಣಿಯನ್ನ 2x2 ಇದು ಯಾವ ತರ ಇದು ಇದೆಯಲ್ಲ ಸೌಂಡ್ ಬಾಕ್ಸ್, ಈ ಸೌಂಡ್ ಬಾಕ್ಸ್ ಅಂದ್ರೆ 2x2 ಈ ಹೈಟ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಅಂದ್ರೆ 2 ಇಂದ 2 ಹೈಟ್. ಇದನ್ನ ನೀವು ನೆರಳಲ್ಲೇ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಗೇರ್ನ ನೆರಳಿ ಅಥವಾ ವೀಲ್ ಸೆಟ್ ನೆಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಈ ತರ 2x2 ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅದರೊಳಗೆ ಹೋಲ್ ಹೊಡಿಬೇಕು.
जिग-जैग होल उड़ीबेकु आ होल नोडोदक्के ಒಂದು ಟನ್ ಸಗಣಿಗೆ 50 ಲೀಟರ್ ಗೋಕೃಪಾಮೃತನ ಆ ಹೋಲನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಮತ್ತೆ ಇದನ್ನ ಹಸಿಯಾಗಿರಬೇಕು ಮೇಲೆ 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 ಮುಂಜಾನೆ ಅಥವಾ ಸಾಯಂಕಾಲ ಅದು ನೀರು ಹಾಕಬೇಕು ಸ್ವಲ್ಪ ನೀರು ಉಳಿಬೇಕು ಹಸಿ ಇರಬೇಕು ಇದು 45 60 ದಿವಸ ಒಳಗೆ ಯಾವ ತರ ಪೇನ್ ಇರಲ್ಲ ಚಾಪತ್ತಿ ಟೀ ಪುಡಿ ಆ ತರ ಇದು ಪುಡಿ ಆಗುತ್ತೆ ಯಾವುದೇ ತರದ ನಿಮ್ಮ ಒಳಗೆ ಎರಡು ತಂದು ಹಾಕೋಂಗಿಲ್ಲ ಮಾರ್ಕೆಟ್ ನಿಂದ ತಂದು ಹಾಕೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ ಅದರೊಳಗೆ ಸ್ವತಃ 7 ದಿವಸನೊಳಗೆ ಪ್ಯಾಕೆಟ್ ಇದು ಎರಡುಗಳು ತಯಾರಾಗ್ತವೆ ಅಂದ್ರೆ 40-50 ದಿವಸಗಳಾಗಿ ಈ ಎರಡುಗಳು ತಯಾರಾಗ್ತವೆ ಅಂದ್ರೆ ಈಗ ಕೃಷಿಕರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಮಾತ್ರ ಗೋಕೃಪಾ ಅಂತಾನೆ ಸ್ಪ್ರೇ ಮಾಡ್ತಾರೆ ಬೆಳೆಗೆ ಸ್ಪ್ರೇ ಮಾಡಾಕ್ತಾರ ಎಲ್ಲಿ ದುಡ್ಡು ಹೋಗ್ತಾವ ಹೂವು ಬರ್ತಾವ ಆದ್ರೆ ಅದು ಫಲ ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಕಾಯಿ ಬರೋದಿಲ್ಲ ಇಳುವರಿ ಬರೋದಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ಅದು ಇಳುವರಿ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಭೂಮಿಯಲ್ಲಿರುವಂತ ಇದು ಕಂಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಿರುವಂತ ಗೊಬ್ಬರ ಅದು ಭೂಮಿಗೆ ಬಿಡ್ಬೇಕಾಗ ಆ ಭೂಮಿಯಲ್ಲಿರುವಂತ ಆ ಕಂಪೋಸ್ಟ್ ಅನ್ನ ಈ ಬ್ಯಾಕ್ಟೀರಿಯಾಗಳು ಹೀರ್ಕೊಂಡು ಈ ಬೇರ್ ಮುಖಾಂತರ ಗಿಡಗಳಿಗೆ ಕೊಡ್ತವೆ ಅವಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಂದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೂವು ಕಾಯಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗಿ ಇಳುವರಿ ಬರುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ದೇಶೀಯ ಆಕಳದ ಬ್ಯಾಕ್ಟೀರಿಯಾ ಒಂದೇ ಇಲ್ಲ ಬ್ಯಾಕ್ಟೀರಿಯಾ ಜೊತೆ ದೇಶೀಯ ಆಕಳ ಸೆಗಣಿ ಬೇಕು 1 ಎಕರೆ 1 ಆಕಳ ಇದು ಫಾರ್ಮುಲಾ ಇದೆ ये मिनिमम क्वांटिटी बताया हूँ ज्यादा आपकी मर्जी मिनिमम क्वांटिटी मतलब जैसे एक का 1 एकड़ बता रहा हूँ आपने ज्यादा उत्पादन लेना है अगर वही 2 एकड़ भूमि है उसके अंदर 5 एकड़ का उत्पादन लेना है तो 5 गाय का गोबर डालिए 1 ही एकड़ में 5 गुना बैक्टीरिया अप्लाई कीजिए बट पद्धति ये रखना है क्योंकि एकदम ताजा गोबर जाएगा तो अलग प्रक्रिया होगी कृषि के अंदर इससे कंपोस्ट करके डालना है और कभी धूप में खाद नहीं डालना है अगर एकदम धूप है गर्मी का सीजन है हमने खेत में खाद डाल दिया उसके काफी कार्बन उड़ जाएंगे तो हमेशा बुआई के 10 दिन 5-7 दिन पहले जब नमी बन जाती है तभी रखना है हो सके गुजरात में काफी किसान ऐसे है कि कपास लगाते हैं तो उसी लाइन में गोबर डालते हैं पूरे खेत में नहीं डालेंगे तो क्या जिसको चाहिए उसी को मिलेगा तो ऐसे 20-20 साल से किसानों ने मेंटेन करा हुआ है तो खाद आपको कभी भी धूप में नहीं डालना है उसका कार्बन उड़ेगा वो छांव में ही बनाना है छांव में ही रखना है और हो सके तो डाल के तुरंत उसके ऊपर मिट्टी लग गया तो ज्यादा पूरे साल तक वो अच्छे से प्रभावी ढंग से परिणाम देगा ನಮ್ದು 1 ಎಕರೆ 1 ಆಕಳ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಅದನ್ನು 2 ಮಾಡಬಹುದು 5 ಮಾಡಬಹುದು ಒಂದೇ ಕಂಡೀಷನ್ಸ್ ಇಲ್ಲ ಈ 1 ಆಕಳ 1 ಎಕರೆ ಅಂತ ಇಲ್ಲ ನೀವು ಎಷ್ಟು ಅದನ್ನು ಕಂಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಸಗಣಿ ನೀವು ನಿಮ್ಮ ಭೂಮಿಗೆ ಬಿಟ್ಟಿರಿ ಅಷ್ಟು ನೀವು ಇಳುವರಿ ಪಡಿಬಹುದು ಅಂದ್ರೆ ಜಾಸ್ತಿ ಏನೇ ಹೆಂಡೆ ಹಾಕಿದ್ರೆ ಏನಾಗ್ತದ ಅದು ಕಂಪೋಸ್ಟ್ ಆಗುವಂತ ಬ್ಯಾಕ್ಟೀರಿಯಾ ಹೊಲದಲ್ಲಿ ಸಿಗೋಂಗಿಲ್ಲ ಏನಾಗ್ತದ ಅವಾಗ ಬೆಳೆ ಒಣಗಲ್ಲ ಚಾಲು ಆಗ್ತದ ಅದು ಕಂಪೋಸ್ಟ್ ಆಗಲ್ಲ ಅದು ನೆಲ್ಲ ಹಂಗೆ ಹಂಗೆ ಇರ್ತದೆ ಆದ್ರೆ ನೀವು ಈ ತರ ಕಂಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಹಾಕಿದ್ರೆ ಭೂಮಿಗೆ ಫಲವತ್ತತೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತದೆ 1 ಎಕರೆ 1 ಎಕರೆ ನೀವು 2 ಮಾಡಬಹುದು ನಿಮ್ಗೆ ಎಷ್ಟು ಇಳುವರಿ ಬೇಕು ಅದನ್ನ ಆಕಳ ಸೆಗಣಿ ನೀವು ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಬಹುದು ಅದರ ಜೊತೆ ಹಾಕಿ ಈಗ ಯೂರಿಯಾ ಡಿಎಪಿ ಅಂತ ಮಾತ್ರ ಈ ಹೊಲಗಳ ಚಿಂತಿಸ್ತಾರೆ ಇದು ಆ ತರ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಎಲ್ಲಿ ನೀವು ಸಾಲ ಇರ್ತದಲ್ಲ ಆ ಸಾಲ ಅಂತಾನೆ ಹಾಕಬೇಕು ಬೆಳೆ ಏನಿರ್ತದೆ ಅದೇ ಅಂದ್ರೆ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಬೆಳೆ ಜೊತೆ ಕಸಾನು ಬೆಳೆಸ್ತೀವಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸಿಗ್ತದೆ ನಮ್ಗೆ ಕಸ ಬೆಳೆಸೋದಿಲ್ಲ ಬೆಳೆ ಅಟ್ಟೆ ಬೆಳೆಸೋದು ಅಂತಂದ್ರೆ ಬಿತ್ತ ವರ್ಷದಿಂದ ಈ ಪೌಡರ್ ಫಾರ್ಮ್ನಲ್ಲಿ ಇರ್ತದೆ ಯಾವ ತರ ನೀವು ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಬಿತ್ತಲ್ಲ ಆ ತರ ನೀವು ಬಿತ್ತಬಹುದು ಅಥವಾ ನೀವು ಮೆನ್ಯುವಲಿ ಆ ಎಲ್ಲಿ ಗಿಡ ಇರ್ತದ ಅಲ್ಲೇ ಹಾಕುತ್ತಾ ಹೋಗ್ಬೋದು ಈ ಪೂರ್ತಿ ಹೊಲ ತುಂಬ ಚಿಂಪುಡ್ತಾ ಹೋಗ್ಬೋದು ಅದ್ರ ಜೊತೆ ಏನಾಗ್ತದೆ ಬೆಳೆ ಜೊತೆ ನಾವು ಕಸ ಬೆಳೆಸ್ತೀವಿ ಕಸ ಬೆಳೆಸೋದಿಲ್ಲ ನಾವು ಬೆಳೆ ಬೆಳೆಸಿದ್ದೆ ಅಂದ್ರೆ ಮೆನ್ಯುವಲಿ ಮಾಡ್ತೀವಿ अगर गौ माता नहीं है तो आप इनिशियली पहले साल ऐसा कर सकते हैं कि नजदीक कोई भी गौशाला है उसको अपने खेत का जो भी पत्ता निकला है उसके सामने पत्ता देकर के सामने डबल गोबर लेकर के आके प्रयोग ले लीजिए एकदम सही लगे फिर घर पे गाय लेकर आइए बट गोबर उसका चाहिए ही चाहिए आकर इड़क जगह हेंगो अंत के प्रश्न अद्क मुख्य कारण ಬೆಳೆದಿರುವಂತ ಬೆಳೆ ಈ ಜೋಳ ಬೆಳೆದ್ರಿ ಮೇಲಿನ ತೆನಿ ತಗೋತ್ರಿ ಕೆಳಗೆ ಉಳಿತದಲ್ಲ ಅದನ್ನ ಇನ್ನೊಂದ ಬಂದಿರುವಂತ ಗೋಶಾಲೆಗೆ ಅಥವಾ ಯಾರು ಗೋಪಾಲನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ರಿ ಅವ್ರ ಹತ್ರ ಹೆಂಡಿ ತಗೊಳ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಆ ನಂತರ ನಿಮ್ಗೆ ಅದೇನು ಉಪಯೋಗ ಆಯ್ತಂದ್ರ ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಆಕಳ ತಗೊಂಡು ಬನ್ನಿ ಅಂದ್ರೆ ಕೃಷಿಕನ ಮನೆ ಗೋವಿನ ಮುಖ್ಯ ಮನೆ ಗೋಶಾಲೆ ಅದಕ್ಕೆ ಪರ್ಯಾಯ ಇದೆ ಮುಖ್ಯ ಗೋವಿಂದ ಯಾವ್ದಿದೆ ಅಂದ್ರೆ ಕೃಷಿಕನ ಮನೆ ಗೋವಿನ ಮನೆ सवा या 1.5-1.5-50% और उत्पादन लेना है तो आपके खेत के आजू बाजू में गोबर गैस प्लांट लगा सकते हैं गोबर गैस प्लांट की स्लरी के पहले और बाद में बैक्टीरिया के साथ बहाने से अति सुंदर परिणाम मिलता है क्योंकि लाइव फॉर्म में सारा रहता है और उसी के अंदर अगर गोबर गैस नहीं है आपके पास व्यवस्था नहीं है आर्थिक
तो कोई छांव में जहां से आपका पानी बहता है वहां पे गड्ढा करके प्लास्टिक बिछा दीजिए और लाइव गोबर डालिए और उसी के अंदर बैक्टीरिया और पानी भर भर के अंदर कर दीजिए। 30 से 20 दिन के अंदर ही वो ठंडा पड़ जाएगा। फिर जब भी पानी बहता है उसके साथ वो बहा दीजिए और अति सुंदर परिणाम मिलेगा। तो वो गोबर डालने की वजह उसके पूरा साल आपका गोबर उसके द्वारा चलता जाएगा। अगर ड्रिप उपयोग करते हैं तो ये मड पंप के द्वारा आपके खेत में बारी बारी आप उसको ट्रेंचिंग कर सकते हैं, तो उससे और सुंदर परिणाम और गति से परिणाम मिलेगा, बहुत फ्रूटफुल परिणाम मिलेगा। कंपोस्ट हम माड़क आगे नम मन बायोगैस अद अद्क हमें देशी आकल सगण ना बायोगैस बायोगैस हाकि ಅದಕ್ಕೆ ಇನ್ನೊಂದು ಸ್ಲರಿ ರೂಪನಾಗ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಬಡ ಹಾಕೋತ್ತಿನಾಗ ಬ್ಯಾಕ್ಟೀರಿಯಾ ಅಪ್ಲೈ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಥವಾ ಸ್ಲರಿ ಹೊರಗೆ ಬರ್ತಿಲ್ಲ ಆ ಸ್ಲರಿ ಒಳಗೆ ಅದನ್ನ ಬ್ಯಾಕ್ಟೀರಿಯಾ ಹಾಕಬೇಕು 30 ದಿವಸನೊಳಗೆ ಅಲ್ಲಿ ಕಂಪೋಸ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ ಆ ಕಂಪೋಸ್ಟ್ ಅನ್ನ ನೀವು ಹರಿ ನೀರಾವರಿ ಇದ್ರೆ ಅದು ಸ್ಲರಿಯನ್ನ ಹರಿ ನೀರು ಜೊತೆ ಬಿಡ್ಬೋದು ಅಥವಾ ಇಲ್ಲ ನಮ್ಗೇನಂದ್ರೆ ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಪೇರೆಟ್ ಆಗಿ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಒಣಗಿಸಿ ಹೊಲಕ್ಕೆ ಕಂಪೋಸ್ಟ್ ಮಾಡ್ಬೋದು ಮತ್ತೆ ಇದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಮನೆಯನ್ನ ಬಯೋಗ್ಯಾಸ್ ಮಾಡೋ ಚಾನ್ಸಸ್ ಇರೋದಿಲ್ಲ ತಾವು ಎರಡು ಡ್ರಮ್ ಅನ್ನ ಬಳಸ್ಬೇಕಂತ ಒಂದೇ ಡ್ರಮ್ ಅನ್ನ ಅಂದ್ರೆ 2.1 ಕೆಳಗಡೆ ಕೊಡಬೇಕು ಒಂದು ಔಟ್ ಇನ್ನು ಔಟ್ ಕೊಟ್ಟು ಒಳಗೆ ಸೆಗಣೆ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ ಹಾಕಿ ಆ ಥರ ನಿಮ್ಗೆ ಗ್ಯಾಸ್ ಬಳಸೋದಿಲ್ಲ ಖಾಲಿ ಕಂಪೋಸ್ಟ್ ಮಾಡೋದು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೂ ಒಂದು ಡ್ರಮ್ ಅಲ್ಲಿ ನೀವು ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲಿ ಮಾಡಬಹುದು कि अभी आपने सिर्फ बैक्टीरिया उपयोग किया टेम्पररी आपके खेत में कुछ कार्बन पड़ा होगा उससे परिणाम मिल जाएंगे, लेकिन अगर लंबा आपने गोबर उपयोग नहीं किया तो फल फूल गिर सकते हैं, परिणाम नहीं मिल सकता, ऐसा भी बन सकता है। इसलिए गोबर जरूरी है जरूरी है जरूरी है। हजारों साल से हमारे पूर्वज गाय के आधारित गोबर के आधारित ही आगे थे, गौमय वस्ते लक्ष्मी ऐसे नहीं बोला था। हमको 30 साल 40 साल में केमिकल का दुष्प्रभाव पता चल चुका है। हजारों साल से शाश्वत कृषि जो करते थे सिर्फ और सिर्फ गाय आधारित करते थे और गोबर ज्यादा से ज्यादा गोबर था और ज्यादा से ज्यादा हमारा उत्पादन था। तो गोबर को कभी नहीं छोड़ना। राजीव दीक्षित जी को आपने सुना होगा, उन्होंने बात करी है कृषि के विषय में। अंग्रेजों ने अपने पार्लियामेंट में एक बात रखी थी, जो अभी का हाईएस्ट उत्पादन है वो तभी की एवरेज थी। तो कुछ ना कुछ हमारी मिस्टेक है, कुछ ना कुछ गलती है कि जिसकी वजह से वो परंपरा हम भूल चुके, कुछ ना कुछ गैप हो गया। पर उस समय जो अपना एवरेज उत्पादन जो अभी का हाईएस्ट जितना है वो वापिस हम पहुंच सकते हैं। तो बिल्कुल राजीव जी जैसे देशभक्त को अगर सच्चा श्रद्धांजलि देना है तो ये जमीन पे उतार के गोबर को वापिस डाल के शाश्वत कृषि हमें करना पड़ेगा।